सेमीफाइनलचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत। ह्या संघातून जो जिंकेल तो गाव देवी वेहले संघाशी दोन हात कडेल। कोण ठरणार ह्या चषकाचा मानकरी हा थोड्याच्या वेळात समजेल, कारण हा सामना सुद्धा महत्त्वपूर्ण सामना सेमीफाइनलचा राहून कारिवली विरुद्ध वड भादवड। निश्चितच आजच्या दिवसामधून हा एक चांगला सामना मित्र रंगतोय। एका बाजूला जय बजरंग कारवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता गावदेवी भादवड। कालच्या संघामधून क्वालिफाय झालेला आजच्या दिवसामधून कारवली संघ पाहतोय आणि फायनल मध्ये आपण पाहू शकता गावदेवी वेले संघ। पाहण्यासारखं राहील की वेले संघासमोर या दोन संघामधून कुठला संघ भिडेल। या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना मित्र आपण अनुभवतात। अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते। कालिका माता खारबाव यांच्या माध्यमातून श्री कालिका माता चषक 2022 चा महासंग्राम मित्र आपण पाहतात आणि त्यामधील ही सेमीफायनलची लढत पाहायला मिळते। चला वेल कमी खर्च करा आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। पंचांना विनंती आहे की आपण वॉन करायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची मेहनत घेत आहेत पंच। मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं खेळ करतायना दिसत आहेत सर्व खेळाडू। एकंदरीत या स्पर्धेमध्ये सर्व काही चांगल्या प्रकारे घडतंय। गोलंदाज त्यानं होत्या पहिल्या फेकीसाठी, पहिल्या चेंडूवरती दिशा दिलेली आहे, गॅप मध्ये चेंडू जातोय, चेंडू जाईल सी मार्शा बाहेर, धंदरी देतोय चौकार। चेंडूवरती आपल्या आक्रमक रूप धारण करतोय संजय, चौकार वसूल करतोय, डावाला सुरुवात करतोय चार धावेनी। भलामोठा संघ आहे समोर, परंतु कुठल्या प्रकारचा फरक दिसत नाहीये, दडपण दिसत नाही, प्रेशर दिसत नाहीये आणि आपली नैसर्गिक खेळी दाखवतोय आणि उसूल करतोय पहिल्या चेंडूवरती चौकार। पुन्हा एकदा गोलंदाज टच होतोय, या वेळेस दिशा दिलेली आहे, लगॉपच्या रिजन मध्ये छत्रशक्ती नात आहे, एक धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये, कारण त्या ठिकाणी उपस्थित आहे कैलाश, जादूगर कैलाशच्या नावाने संबोधला जातोय आणि खूप चांगल्या पद्धतीचा थ्रो ही आपल्याला पाहायला मिळतोय। एकच धाव मिळतंय, एकापेक्षा अधिक काही नाही या धावसंख्या धावपलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळतंय। एक चांगली लढत बिग फाईट पाहायला मिळते, दोन संघांमधील एक रणधंतु आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला भादवड तर दुसऱ्या बाजूला कारिवली। या वेळेस चेंडूला उडवला आहे लोकांनं लोगापच्या मध्ये, पाहूया छत्रशक झपवताय कैलास। तोपर्यंत आपण जर पाहिलं तर दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु आपली पावलं माघार खेचली, कारण अतिशय हुशार आणि दक्ष छत्ररक्षक कैलास ज्याने थ्रो केला, परिणामस्वरूप एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये। एका धावने धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचताना दिसते। गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय, या वेळेस अजून एकदा चांगला फटका पाहायला मिळते, ऑफसाईडच्या दिशेने हाही जातो चेंडू, वारंवार त्या ठिकाणी खेळला जातोय, बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाहायला मिळतोय, परंतु गॅप शोधला जात नाहीये। पहिल्या चेंडूवरती गॅप शोधला होता, त्यानंतर मात्र आपल्याला गॅप पाहायला मिळाला नाहीये। एक धाव मिळते, एका धावेला 7 धावा धावपलकावरती। या वेळेस आपण पाहू शकता लोंगाने लोगापच्या मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय, छत्ररक्षक थोडासा पंबल होत आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न हा ना मैदानाच्या आतमध्ये आणि त्या मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखली जाते, जिथं मात्र विकेट फेकण्याची गरज होती तिथं मात्र विकेट फेकलेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुंदन इंटर होतय। तर पाण्यासारखं राहील आजवर आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला या खेळाडूचा, कारण असं म्हटलं जाते की माणसाला चमकाचे असेल तर त्याला स्वतःच प्रकाश आणि झलकाचे असेल तर स्वतःचे तेज निर्माण करावं लागतं आणि तो तेज प्रकाश या फलंदाजाच्या माध्यमातून मैदानात दिसलेला आहे। या वेळेस पहा
किती सुंदर टोलून काढलेला आहे। चेंडू थोडासा अडकलतोय परंतु इथं मात्र अंतिम क्षणामध्ये चेंडूला अडवण्यात येतोय। धावसंख्या पाहतोय आपण दोन धावांवरती जमा करताना पाहायला मिळते। एक चांगला चेंडू खेळून काढला होता परंतु लकीली चेंडू मात्र बाहेर गेला नाहीये सीमारेषा। दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकते, पाहू शकता आपण दुहेरी अंकामध्ये दहा धावांवरती प्रवेश होतोय। षटक क्रमांक पहिला इथं मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते। दहा धावा दहा फलकावरती एक भला मोठा संघ आहे गावदेवी भादवड। निश्चित असं म्हटलं जाते की लक फॅक्टर हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा दुवा मानला जातोय, कारण दोन अक्षराचे लक, अडीच अक्षराचे भाग्य आणि तीन अक्षराचे नशीब उघडण्यासाठी चार अक्षरांची मेहनत तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये, कारण अतिशय महत्वाचा आणि महत्वपूर्व सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। दोन संघांमधली ही एक लढत पाहायला मिळते, एका बाजूला गावदेव भादवड तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली। निश्चित ही प्रतियोगिता आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची रंगवलेली आहे आणि सर्वांच्या एकीच बल मी तर म्हणेन, कारण कमी दिवसामध्ये ही साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय। खास करून जर पाहिलं तर या सर्वांची गतवारी आपण पाहूया। सन्माननीय प्रदीप जोशी, दिलीप कारभारी, गणेश मुकादम, मनोज म्हात्रे, महेंद्र पाटील, उमेश कारभारी, नरेश कारभारी, संतोष पाटील, मनीष शिवारी, श्याम पाटील, संजय पाटील, राजू चव्हाण, किशोर पाटील, गजानन पाटील, बाला कारभारी या सर्वांची खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मात्र उत्तम फटका, चेंडू मात्र जातोय एका टप्प्याने सीमार्षबार चौकार। बदल पाहायला मिळतोय, 14 धावा धावपालकावरती पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं की बाला कारभारी, मनोज तरे, बजरंग पाटील, दीनानाथ चौधरी, भगवान पाटील, कालीराम भगत, नितीन चौधरी आणि सुरेश देवलीकर या सर्वांच्या अथांग मेहनतीने आपल्याला स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते। अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा आलेली ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीची रंगते। दोन दिवस दोन ग्राउंडवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते। खास करून महेंद्र पाटील यांची सुद्धा खूप मोलाची भूमिका पाहायला मिळते। यावेळेस पाहू शकता स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला गेला, निर्धाव राहतोय चेंडू। चला पुन्हा एकदा गोलंदाज कैलास सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती। इथं मात्र ऑन साइडला चेंडूला ढकलून काढलेला आहे। स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आपण पाहतोय डीप मध्ये चेंडू जातोय, एक धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काय नाही। इथं मात्र ओवरथ्रोचा प्रयत्न परंतु पाहिलं तर आपण एकच धाव घेतली जाते। तर पुन्हा एकदा तयार होत आहे गोलंदाज कैलाश, पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल। यावेळेस अप्रतिम फटका होता परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलेला आहे, एका धावेपासून रोखू शकत नाही। एका धावेने धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचताना दिसत आहे। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं आणि दोन्ही संघामध्ये हा युद्ध एक प्रकारे छेडलेला पाहायला मिळतोय, परंतु दोन्ही संघ अतिशय जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू पाहायला मिळते, निर्धावची सांगता होते, कमबॅक करताना पाहायला मिळते। जिथं मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर मात्र निर्धाव, त्यानंतर एकेरीच्या सहाय्याने दोन धावा आणि इथं मात्र आपण पाहू शकता अजून एका निर्धाव चेंडू ची सांगता होते। कुंदन नाईक मात्र पाहू शकता आपण स्ट्रायकरला, अशा भल्या मोठ्या फलंदाजाला मात्र निर्धावची सांगता करतोय कैलास नाईक। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय,
या वेळेस पाहू शकता बिघीट करण्याचा प्रयत्न बीट होतय फलंदाज आणि चुकी पाहायला मिळते स्टंपच्या माध्यमातून एक चोरटी धाव पाहायला मिळते एका धावेने स्कोर काट धावफलकावरती पाहायला मिळतोय 17-2 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन संघांमधील रणद्वंद्व पाहायला मिळते दरम्यान प्रेक्षकांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा जागवत असताना आमच्या खारबाव गावचे हबप मारुती बुवा पाटील तसेच हबप द्वारकानाथ बुवा पाटील आपण प्रेक्षकांमध्ये आहात आपण व्हीआयपी डाईज वरती यायचं आहे वेलकम वेलकम आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे क्या बात आहे क्रिकेटची आवड काय आहे ना ती यांच्या दोघांकडनं आपण बघू शकतोय तर या दोन षटकांमध्ये पुढे काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी सज्ज होतील या परिसरातील एक उत्तम आवाज उपेश चौधरी सर निश्चितच भरत वर्तारी सर येत आहेत पुढील धावतं विवरण सांगण्यासाठी धन्यवाद मनोज ठाकरे सामना लवकर लवकर आटपायचा आहे कारण याच्यानंतर अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे संजय गोलंदाजी करतोय तिसरं षटक यावेळी मात्र एक चांगला फटका आहे सेफ शॉट आहे एक धाव मिळणार आहे बघायचा दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय की नाही नकार केलेला दिलेला आहे आणि अशा तऱ्हेने एकच धाव मिळते एका धावेने धावसंख्या झालेली आहे कार्यालय संघाची 18 आपण बघताय कालिका माता चषक एक जबरदस्त आयोजन खरोखरच फक्त आणि फक्त 3 दिवसांमध्ये हे आयोजन केलेलं आहे या आयोजनाचं पूर्ण श्रेय जात आहे कालिका माता संघातील खेळाडू त्यांची नावं आम्ही नंतर घेणारच आहे सामना सुरू आहे भादोड वर्षेस कारिवली संजय गोलंदाजी टाकतोय यावर मात्र झेल सुटलेला आहे एक धाव मिळते एका धावने 19 धाव झालेले आहेत मी भादवड संघातील एक अष्टपैलू खेळाडू जगदीश नाईक भाऊंना विनंती करतोय की आपण स्टेजवरती यायचं आहे जगदीश नाईक एक आक्रमक फलंदाज आपण यायचं आहे तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू संजय गोलंदाजी टाकतोय कुंदनसाठी यावेळी मात्र एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय सेमीफायनलचा सामना चालू आहे याचा जो सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल गावदेवी वेहिले संघाशी फायनलमध्ये खेळणार आहे 3 चेंडू टाकून झालेले आहेत तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे संजय म्हात्रे प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद लुटताना फुलटॉस चेंडू चांगला समाचार चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय षटकारासाठी 6 धावा हबप मारुती बुवा पाटील तसेच हबप द्वारकानाथ बुवा पाटील हार्दिक स्वागत आहे तुमचं रमाकांत पाटील सरांचं देखील हार्दिक स्वागत या षटकाराच्या साह्याने धावसंख्या झालेली आहे 25 कारिवली संघाची धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे तिसरा षटक चालू आहे तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू संजय गोलंदाजी टाकतोय कुंदनसाठी झेल उडाला होता बघायचा आहे झेल सुटलेला आहे चेंडू सीमारेषेकडे येतोय 4 धावांसाठी चेंडू जातोय 4 धावा या 4 धावेने कारिवली संघाची धावसंख्या झालेली आहे 29 धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत फलंदाज बाद झालेले आहेत 1 कुंदन चांगल्या पद्धतीने खेळतोय आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीने धावा जमा करतोय यावेळी बघायचंय संजय शेवटचा चेंडू असावा कुंदन खेळतोय
कारिवली संघाकडून तर गोलंदाज टाकतोय टेमघर संघाकडून गोलंदाज पाथोड संघाकडून गोलंदाज संजय यावेळी मात्र चांगला चेंडू अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू जातोय अशा तऱ्हेने तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे कारिवली संघाची जय बजरंग कारिवली संघाची 29 आपण बघताय श्री कालिका माता क्रिकेट संघ आयोजित कालिका माता चषक खरोखरच खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि खरोखर तीन दिवसांमध्ये आयोजन केले आहे प्रदीप जोशी दिलीप कारभारी गणेश मुकादम मनोज म्हात्रे महेंद्र पाटील उमेश कारभारी नरेश कारभारी संतोष पाटील डॉक्टर मनीष शिवारी श्याम पाटील संजय पाटील राजू चव्हाण किशोर पाटील गजानन पाटील बाला कारभारी मनोज तरे बजरंग पाटील दीनानाथ चौधरी भगवान पाटील कालिराम भगत नितीन चौधरी आणि सुरेश देवलीकर या सर्वांची खूप मेहनत चला सामना लवकर लवकर चालू करायचा आहे पंचांना विनंती असेल कारण याच्यानंतर आपल्याला अजूनपर्यंत एक इनिंग आणि त्याच्यानंतर फायनलचा सामना लवकर लवकर सामना चालू करा कारण पावणे पाच वाजलेले आहेत शेवटचा षटक गोलंदाज टाकतोय गोलंदाज मच्छिंद्र मच्छिंद्र यांनी कालच्या दिवसामध्ये खरोखर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी टाकली होती आज बघूया मच्छिंद्र कशा पद्धतीने गोलंदाज टाकतोय कारण शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे आणि चांगली जोडी मैदानात कारिवली संघाकडून मैदानामध्ये आहे अरे बॅटची कडा घेऊन येतोय चेंडू बघायचा आहे स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय एकच धावा मिळते एका धावेने जय बजरंग कारिवली संघाची धावसंख्या झालेली आहे 30 या स्पर्धेसाठी खरोखरच ज्या ज्या देणगीदात्यांनी देणगी दिली त्या सर्व देणगीदात्यांचे विशेष आभार ज्यांनी ज्यांनी बक्षिसं दिली त्यांचे देखील विशेष आभार ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे देखील विशेष आभार मच्छिंद्र गोलंदाज टाकतोय कुंदनसाठी यावेळी मात्र अकुटंबी चेंडू होता एक धाव मिळण्याच्या नाद झेल भात झालेला आहे फलंदाज कुंदन कुंदन हा भात झालेला आहे कुंदन हे बाद होण्यापूर्वी कुंदन यांची धावसंख्या झालेली होती 16 मच्छिंद्र यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता चेंडू मिस होत झालेला आहे एक धाव मिळते बाईच्या स्वरूपात बत्तीस धावा झालेल्या आहेत कारिवली संघात 31 धावा झालेल्या आहेत यावेळी मात्र खेळण्यासाठी संदीप बघायचं संदीप खेळतोय कारिवली संघाकडून यावेळी मात्र एक आडवे फटका मारलेला आहे झेल सुटलेला आहे एक धाव मिळते दुसरा धावचा प्रयत्न होतोय आणि यावेळी मात्र धावचित होतोय फलंदाज संजय संजय धावचित होतोय अशा तऱ्हेने तिसरा हादरा बसतोय कारिवली संघाला संजयाच्या रूपानं संजयाने देखील आपल्या संघासाठी मौलिक अशा 8 धावा जमा केल्या होत्या 10 धावा जमा केलेल्या आहेत 8 चेंडूमध्ये 10 धावा जमा केलेल्या आहेत संजय याच्या जागी जातोय नीलम नाईक बत्तीस धावा जमा करण्यामध्ये आतापर्यंत यश मिळवलेलं आहे कारिवली संघाने
संदीप खेलतोय, गोलंदाजी करतोय मच्छिंद्र, राइट हैंड ओवरचा मारा करतोय, पुन्हा एकदा एक धाव मिळणार आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय की नाही बघायचं आहे, दोन धावा मिळतात, मिस फील्ड झालेले आहे, दोन धावेवरतीचा प्रयत्न थांबवलेले आहेत, दोन धावा मिळाले आहेत, या दोन धावेने धावसंख्या झालेली आहे 34. मच्छिंद्र गोलंदाजी टाकणार आहे, बघायचं आहे चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असावा. त्यावेळी मात्र एक पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे जादूगर कैलास यांच्याकडून, दोन धावा मिळत आहेत, तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. या दोन धावेने कारुली संघाची धावसंख्या झालेली आहे 36. 37 धावांचं लक्ष गाठायचं आहे, ते म्हणजे भादवड संघाला खरोखरच या स्पर्धेसाठी अपार मेहनत. प्रदीप जोशी, दिलीप कारभारी, गणेश मुकादम, मनोज म्हात्रे, महेंद्र पाटील, उमेश कारभारी, नरेश कारभारी, संतोष पाटील, डॉक्टर मनीष शिवारी, श्याम पाटील, संजय पाटील, राजू चव्हाण, किशोर पाटील, गजानन पाटील, बाला कारभारी, मनोज तरे, बजरंग पाटील, दीनानाथ चौधरी, भगवान पाटील, कालिराम भगत, नितीन चौधरी, सुरेश देवलीकर यांनी खूप मेहनत घेतली आहे. चला थोडं स्पीडअप करायचं आहे, याच्यानंतर अजूनपर्यंत आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे, आणि या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे, आर्थिक सहाय्य मदत केलेलं आहे संतोष पाटील, या मंडळाचे अध्यक्ष आहेत गजानन पाटील, यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य आलेलं आहे, आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच महेंद्र दोरकणा पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य आलेलं आहे, रमेश तरे शिवसेना उपतालुका प्रमुख यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य आलेले आहे, नवीन फोर्टीप्लसचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य आलेलं आहे, सुनील पाटील वेहले, योगेश वसंत पाटील, गणेश पाटील, ओम मुकादम, समाधान काठे, जितू पाटील, भगवान पाटील, बालकृष्ण पाटील, जगदीश पाटील, कल्पना काठे, मीना पाटील, कुंदन वतारी, कुंदन पाटील, दयानंद भंडारी, यशवंत केने, रमाकांत पाटील, जितू पाटील, किशोर पाटील, मयूर म्हात्रे, हेमराज वतारी, योगेश भगत आणि अशोक पालकर यांनी देखील ह्या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, या सर्वांचं आम्ही विशेष आभारी आहोत. चला सामना सुरू करायचा आहे, पंचांनी बघायचंय, 37 धावांचं लक्ष गाठायचं आहे, हे 37 धावा कशा होतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त आवाज मनोज ठाकरे. याची देही याची डोला आपण पाहतात आहात, क्रिकेटचा अद्भुत सोहळा खारबाव क्रिकेट नगरीमध्ये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. गावदेवी भादवड संघास विनंती आहे की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं, अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळायचा आहे. 37 धावांचे जे चेसिंग टार्गेट आहे ते पाहूया कशा प्रकारे पूर्ण करतील गावदेवी भादवड संघ. कालच्या दिवसामधून खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. आजच्या दिवसामधून आपण जर विचार केला ज्या बाजूला कारवली संघाने खूप चांगल्या पद्धतीचं मैदान गाजवलं आणि दोन संघांमधील हा युद्ध पाहायला मिळतंय. पहिल्या 17 खेळ संपन्न झाला, 36 धावा जमून 37 धावांचं लक्ष पाहायला मिळते. तर पाण्यासारखं राहील की या 37 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील, कारण जरी धावा कमी धावपळगावर लागल्या असल्या तरी ही एक फाईट स्कोर मानला जाईल. आजच्या दिवसाच्या खेळाचा विचार केला तर खूप चांगली मदत मिळते गोलंदाजांना, कारण आजचा पूर्ण दिवस
थंड वातावरणामध्ये जाताना पाहायला मिळालं। परंतु नेहमीच गेअर चेंज करण्यात माहिर असणारा संघ म्हणजे गावदेवी पादवड संघ अतिशय लढव्या वृत्तीने खेळत असतो, चिकाटीने संघर्षाने मैदान गाजवत असतो। आज पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे मैदान गाजवेल आणि अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याची ही लढत आहे, धडपड आहे, यामधून कशा प्रकारे पुढे सरसावले पाहण्यासारखं राहील। परंतु या उलट जर विचार केला तर कार्यवली संघ ही खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतोय। यस, या ठिकाणी शुभ आगमन होते खारबाव गावचे सरपंच सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेबांचं। या क्रीडानगरी मध्ये आगमन होते, सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम 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 सर। चला खेळ लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे, खूप उशीर होत आहे, अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे। या वेळेस ऑन साइडला चेंडू खेळून काढले, पहिला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये। आगाज तर मात्र चांगल्या पद्धतीने करताना दिसतायत प्रल्हाद नाईक, पहिल्या चेंडूची चांगली खेळी खेळून करतोय। स्वतःचा आणि संघाचा अकाउंट एका धाव्याने ओपन केले जाते, 37 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। या वेळेस कैलाश येतोय स्ट्राईक वरती, पाहण्यासारखं राहील कशा प्रकारे खेळ करेल। वेलकम 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 सर। या ठिकाणी खारबाव गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय श्रीयुत महेंद्रजी द्वारकानाथ पाटील सरांचं आगमन होत आहे, त्यांच्या सोबत आहेत खारबाव गावचे माजी उपसरपंच संदीप पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र आत्माराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम सर, आपल्या सगळ्यांचं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। चला वेळ कमी खर्च करा आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा। इथं मात्र चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय, फलंदाज मात्र बाद होतोय। थोडी घाई करायची आहे आणि फलंदाजाने खेळपट्टीचा ताबाला लवकरात लवकर घ्यायचा आहे, कारण आपल्याला एक संघ याच्यातून विजयी होईल तो फायनलमध्ये जाणार आहे, म्हणजे तुम्हालाच फायनल खेळायची आहे। त्या अनुषंगाने विचार करा की आपण वेळ कशा प्रकारे वाचला जाईल याची नोंद घ्यायची आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यशवंत जातोय, पहिला धक्का पहिला हद्रा आपण पाहतोय प्रल्हाद नाईक यांच्या रूपाने। एक चांगली गोलंदाजी भारत यांची आपल्याला पाहायला मिळते, आजवर सर्व सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या गोलंदाजीच्या जोरावरतीच आपण पाहतोय की सेमी फायनल मध्ये धडक मारलेली आहे आणि या इथेही त्यांची जादू मात्र पाहायला मिळते। गोलंदाजाची खूप चांगल्या पद्धतीची हाताळणी पाहायला मिळते, लाईन आणि लेंथ खूप चांगली आहे, गोलंदाज तयार होतोय। या वेळेस कॅच बनवता आली नाहीये, चांगला प्रयत्न जरूर केला परंतु असफल, खूप चांगला ट्राय एफर्ट खूप चांगला पाहायला मिळाला होता आपल्याला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये भारत यांचा। एकदा मिळते एकापेक्षा अधिक काही नाही, धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळते, 37 धावांचं लक्ष आहे। तरी आपण पाहू शकता 37 धावांचं लक्ष मापक असलं तरी एक प्रयत्न करतील, परंतु ज्याचं कर्म श्रेष्ठ तो श्रेष्ठ ठरेल। पाहूया पुढील चेंडू, यावेळेस उलटा डिलिव्हरी, चेंडूला टर्न केला, खाली रिझन आहे, चेंडू जाईल सी मार्शे बाहेर, दणदणीत चौकार। निश्चितच चला वेल वायाने घालवायचा, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे,
कारण अंतिम क्षण जवळ आलेला आहे आणि याचा पूर्ण दिवस जर पाहिले तर सूर्यनारायण आपल्याला दिसले नाही, त्या अनुषंगाने लवकर दिवस संपेल तर सहकार्य करायचं आहे आपण। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय, या वेळेस बिघीट करण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि निर्धाव येतोय चेंडू, दर चेंडू मागे रंगत पाहायला मिळते। इथं मात्र षटक क्रमांक पहिले समाप्त होते आहे, धावसंख्या धापलगावरती पाहायला मिळतात 7 धावा 37 धावांचं लक्ष असताना मित्र म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। जर चमकार जर लागला नसता तर निश्चित धावसंख्या वेगळी पाहायला मिळाली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीच जागा नाही आहे। तर चला लवकरात लवकर खेळाला सुरुवात करायची आहे। असं म्हटलं जाते की माणूस सर्व काही कॉपी करू शकतो परंतु नशीब नाही आहे, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःला प्रस्थापित करावं लागतंय। ते इथं मात्र मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी आपलं कर्तृत्व स्वतः घडवावं लागेल, चमकाचं असेल तर झिजावं लागतं। बघूया कुठल्या संघाचं इथं मात्र झिजणं दिसतंय आणि या सामन्यावरती विजय संपादन करेल, कारण अतिशय महत्वाचा सामना आहे। हा सामना जर विजय संपादन केले तर थेट या स्पर्धेतील फायनल मध्ये प्रवेश मिळवेल अंतिम क्षणामध्ये। यशाची उंची गाठत असताना तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, ती मेहनत इथं करावी लागेल गोलंदाज फलंदाजांना या सामन्यात जिंकण्यासाठी। संजय टनोतय गोलंदाजी मार्गवरती, पाहूया कशा प्रकारे खेळ होईल। या वेळेस पाहू शकता आपण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि इथं मात्र निर्धाव राहतोय चेंडू। स्वप्न मात्र मोफत असतात, त्यांचा पाठलाग करण्यासाठी किंमत मोजावी लागते। आजवर या दोन संघांनी स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी ह्या दोन्ही संघांची किंमत मात्र मोजण्यासाठी तयार आहेत। पाहूया कुठल्या संघामध्ये आहे हिंमत आणि मिळते त्यांना किंमत। या वेळेस पाहू शकता आपण बीड झाले फलंदाज, बीड होत आहे यष्टी रक्षक, चेंडू थांबत नाही, जातो सीमार्षे बाहेर, दणदणीत येतोय चमकार। निश्चितच अंतिम क्षण आहे, धावा कशा येत, धावा येणं खूप महत्व आहे आणि या मात्र बाईच्या स्वरूपाने 4 धावा येत आहेत। धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 11 धावा 1 लकली मी तर म्हणेन चौकार येतोय। डाव कुठेतरी फसत चालला होता परंतु त्याच्यामध्ये बाहेर निघण्यासाठी हा मात्र एक संजीवनी भरणारा चौकार मी तर म्हणेन। पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय, या वेळेस चांगला फटका आहे, मिडगोटच्या रिजन मधून ट्रॅव्हल्स होतय, 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत, चांगल्या रना बनल्या जात आहेत। या 2 धावा अजून जमा होत आहेत, धावसंख्या 13 या कड्यावरती पोहोचते, 37 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 24 धावांची गरज आहे विजयासाठी। स्लोली स्लोली बट शोरली विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळते, कारण गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये चांगली झाली, इथं मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये 10 धावा खर्च होत आहेत। या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये संघर्ष चांगला पाहायला मिळतोय, चेंडू मात्र संघर्षमय देणारा हा येतोय चौकार, चौकारच्या सहाय्याने धावसंख्याला मिळतोय 11, धावसंख्या 17 या आकड्यावरती येऊन पोहोचते। आता मात्र मजबूत स्थिती पाहायला मिळते सामन्यामध्ये, सामन्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही शत्ररक्षण करता त्यावेळेस तुमच्याकडे टीम वर्क असणं गरजेचं आहे, जोश असणं गरजेचं आहे, टायमिंग असणं गरजेचं आहे। इथं मात्र थोडीशी चुकी मॅच मध्ये घुसण्याची चान्स दिली गावदे बादवड संघास आणि ज्या वेळेस बादवड संघाला तुम्ही ज्या वेळेस बोट धराल चान्स द्याल तर हात पकडल्याशिवाय राहत नाहीये। पाहत आहात आपण मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे त्यांचा खेळ, इथं मात्र 1 धाव कंप्लीट केलेला आहे आणि 1 धावेवरती समाधान मानली जाते, 1 धावेने धावसंख्या 18 या कड्यावरती लागताना दिसते। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे गोलंदाजी मार्ग वरती, पाहूया इथं मात्र कशा प्रकारे खेळ होईल मजबूत स्थितीमध्ये मित्र म्हणे। आता गावदेवी फादवड संघ पाहायला मिळतोय, इथं मात्र पलटी शॉट आणि चांगला फटका आहे, पाहूया गॅप शोधला जातोय का, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथं मात्र पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, 2 धावेने स्कोर कार्ड
20 या धावसंख्येवरती पोहोचते. षटक क्रमांक आपण पाहू शकता समाप्त होते. दुसऱ्या धावसंख्या धावफलकावरती लागते ती 20. येणारे 12 चेंडू आणि विजयाचं जे समीकरण आहे ते 17 धावांचं. निश्चितच या दोन्ही संघांना मी एवढं सांगू शकेन की प्रतिबिंब हे उकलत्या पाण्यात कधी दिसत नाही, ते दिसते फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन आणि विचार सवरावर न घालवता आपण शांत चित्ताने क्रिकेट खेळलं तर निश्चितच त्याचा परिणाम काहीतरी वेगळा पाहायला मिळतंय. तर पाण्यासारखं राहील की धन्यवाद. या ठिकाणी आगमन झालेला आहे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्रीयुत मंगेश काशीनाथ काठे सरांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांचा खेल बाकी आहे, 17 धावांची गरज आहे. पाहूया या 12 चेंडूमध्ये 17 धावा कशाप्रकारे पूर्ण करतात. येणार काल मात्र सांगून जाईल, परंतु रोम हर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जशाच तसं उत्तर देण्याचं काम मात्र गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. तर येणारे 12 चेंडू विजयाचं लक्ष 17 धावांचं. थोडीशी विजयाची चाहूल पाहायला मिळते गावदेव भादवड संघाकडे. वार पलटवार क्रिकेटचा मूलसूत्र आहे, कधी सामना पलटी होईल सांगू शकत नाही. पुढील चेंडू या वेळेस खेळून काढले ऑफ साइडला, एक धाव मिळते. संजय चेंडू वरती जपावते, परंतु पाहू शकता अतिशय वेगात ही दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. कैलास यांची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. मैदानाच्या आतमध्ये रनांसाठी हिरण बनतायत. दोन धावा वसूल केल्या जात आहेत. दोन धावेने धावसंख्या 22 या आकड्यावरती लागताना दिसते. प्रति चेंडू मागे आपण पाहतोय, चांगलं क्रिकेट आहे गावदेव भादवड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कुठेतरी थोडस कमजोर इथं पाहायला मिळतोय. जय बजरंग कार्यबली संघ. या वेळेस चेंडू हवेमध्ये उडवलाय, मिस टाइम फटका होता, परंतु पाहू शकता इथे ही दोन धावा पूर्ण होत आहेत. ज्या वेळेस सामन्यामध्ये इंटर होतोय त्या वेळेस पाहायला गेले की उत्साहाचं वातावरण निर्माण होते, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. सामन्यामधील जी पकड आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न मात्र करायला हवा आहे ज्या बजरंग कारिवली संघाने, कारण अंतिम चेंडू पर्यंत जोपर्यंत फेकी पूर्ण होत नाही तोपर्यंत काय घडेल हे सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला जिद्दीने संघर्षाने मेहनतीने क्रिकेट खेळावं लागेल ज्या पद्धतीने मित्र म्हणून गावदेवी भादवड संघ खेळतोय. चला थोडस स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. कालिका माता खारबाव आयोजित श्री कालिका माता चेषक आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन नियोजन. या वेळेस प्रहार पाहायला मिळतंय, चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक येतोय, चुकी पाहायला मिळतंय. इथं पाहूया काय घडतंय, इथं चुकी अजून पाहायला मिळतंय. चेंडू थांबत नाही, जातोय सीमार शेबाहेर, अजून एक चौकार येतोय. लक फॅक्टरीच्या जोरावरती 4 धावा झुलतायत अकाउंट मध्ये. 4 धाव्याने स्कोर कार्ड पाहायला मिळतंय 28 या आकड्यावरती. आता मात्र सामन्याचं चित्र जे आहे ते खुलं झालेलं आहे. बोल टू इक्वेशन लेवल पाहायला मिळते, म्हणजेच येणारे 9 चेंडू आणि विजयाचं समीकरण 9 धावांचं. विजयाची चाहूल, विजयाची झलक विजयाच्या जवळ समीप जात असताना पाहतोय आपण गावदेवी भादवड संघ. 37 धावा कमी नव्हत्या थांबवण्यासाठी, परंतु कुठेतरी चुकी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सामना मात्र हातातून निसट असताना पाहायला मिळते. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने मिडगटच्या रिझनमध्ये चेंडूला ढकलून दिले. एक धाव मिळते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहूया काय घडते, परंतु नाकारला. एकच धाव मिळते, एका धावेने धावसंख्या 29 29 या कडेवरती पोहोचते. 8 चेंडू 8 धावांची गरज फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गावदेवी भादवड संघास. गावदेवी वेले संघाचा पूर्ण संघ आपण यायचा आहे इथं समोर. गावदेवी वेले ज्याने या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे या संघास विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचं आहे. यावेळेस फायनल सेव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि या इथे पाहू शकता आपण दोन धावा
खर्च होता है। दोन धाबे ने स्कोर कार्ड पुढे सरकते 31 या आकड्यावरती येणारे सात चेंडू आणि विजयाचं समीकरण 6 धावांचं अंतिम षटकापर्यंत हा खेळ येईल आणि हा चेंडू जर निर्धाव जर गेला तर निश्चित चांगला सामना पाहायला मिळेल अंतिम ओव्हर मध्ये, कारण जिथं धावा लागतील फक्त 6 आणि मग चित्र काय वेगळं पाहायला मिळेल। परंतु इथं जर एखादा मोठा फटका आला तर सामना खुला होऊन जाईल आणि एखादा निर्धाव चेंडू सामन्याची रंगत वाढवेल। गोलंदाज जट्टान होत आहे संदीप, यावेळेस उडवलाय चेंडू, पाहूया क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, चेंडू पर्यंत झपावतय, मिस फील इथे ही पाहायला मिळते आपल्याला आणि यावेळेस ही पाहू शकता आपण दोन धावा वसूल करताय। तिसरं षटक समाप्त होत आहे, धावसंख्या 33 पाहायला मिळते, म्हणजेच 4 धावांची आवश्यकता अंतिम 6 चेंडूंमध्ये। टेमघर गावचे सामाजिक कार्यकर्ते पद्माकरजी चौधरी सरांना विनंती आलेली आहे, आमची माती आमचा डंफर अशी ज्यांची ओळख आहे आणि 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष, त्यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम वेलकम सर, पद्माकरजी चौधरी सरांचं आगमन झालेलं आहे, वेलकम, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। चला लवकरात लवकर खेळाला सुरुवात करायची आहे। चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। आपण पाहिलं तर केपीएल मैदान खारबाव, हे मैदान सोन्या पाटील कंपाऊंड खारबाव, सोन्या पाटील तसेच सैलेश गो सरांनी यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद, कारण या मैदानावरती खूप मॅचेस होत आहेत आणि असं मैदान या महान व्यक्तीने बनवून दिलेलं आहे, तर त्यांचं या कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय। यावेळेस चेंडूला समोर ढकलून दिलेला आहे, इथं मात्र पाहू शकता बऱ्याच कालानंतर रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज मात्र बाद होतोय। पाच चेंडू आणि इथं मात्र पाहू शकता विजयाचं समीकरण 4 धावांचं आहे। सुरुवात चांगली केलेली आहे कुंदन्याने, पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद केलेला आहे। चुरस रंगत अजूनही मैदानाच्या आतमध्ये कायम आहे, जिद्दीने क्रिकेट खेळण्याची जी हिंमत आहे ती ज्यापासून कारवली संघ दाखवत आहे। पाहूया येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 4 धावा रोकेल का, कि या 4 धावा सहजरित्या पूर्ण करेल गावदेवी भादवड संघ। अजूनही मी तर म्हणेन सामना संपलेला नाही आहे आणि झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर वेलेगावचे गोलमॅन बालाराम पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे, या क्रीडानगरीमध्ये आपल्या सहर्ष सहर्ष स्वागत आहे, वेलकम 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 सर। येणारे चेंडू 5, विजयाचं समीकरण 4, काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून। यावेळेस हलवारपणे खेळून काढलेला आहे, खाली रिझन आहे, एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथं मात्र सहजरित्या पूर्ण होते। दोन धावाने धावसंख्या 35-35 धावांवरती पोहोचतय, दोन धावांची आवश्यकता इथं मात्र विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। फायनल मध्ये प्रवेश मिळवण्याच्या तयारीवरती पाहतोय आपण गावदेवी भादवड संघ, दोन पावलं दूर फायनलच्या सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी गावदेवी वेले संघ आपण पाहू शकता फायनल मध्ये धडक मारलेले आहे आणि त्या संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या संपूर्ण टीमचं पाटी रँक राख्यांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे।
यावेलेस विनिंग फटका येतोय जादूगर कैलास यांच्या बॅट मधून षटकाराच्या रूपाने आणि विजय संपादन करतोय आणि एचएसका मधील फायनल मध्ये प्रवेश मिळवतोय गावदेवी भादवड संघ। या लगेच दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले दोन्ही संघ घेऊन लगेच नाणेफेक होणार आहे। दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे गावदेवी वेहले तसेच